विकास हो। आरक्षण रद्द केलं आहे यासाठी राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने 1000 ठिकाणी आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत ओबीसीला आपल्या हक्काचं आरक्षण पुन्हा एकदा मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही असं आमचे आदरणीय विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे। आजपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण बघतो ह्या आघाडी सरकारच्या नाकर्त्यामुळे कोर्टाने त्यांना सातत्याने विचारलं होतं की ओबीसीचं आरक्षणचं तुमचं कुठल्या प्रकारे देणार आहे ह्याचा तुम्ही खुलासा करा। तो खुलासा ह्यांनी कोर्टामध्ये वेळेवर नाही केल्यामुळे फक्त तारकावर तारका घेत गेले आणि हा आरक्षण रद्द झाला। असंच आरक्षण मराठा समाजाचंही आरक्षण रद्द झाला। आज या राज्यात जो आरक्षण या ओबीसीचं रद्द झालाय देशात कुठेही रद्द झाला नाही फक्त हा महाराष्ट्राचा रद्द झालेला आहे। ही परिस्थिती ओबीसीना ज्या सर्वसामान्य नागरिकांना जो गोरगरीब आहे जो आता हातावरचं पोट ओबीसी त्यांचं हातावरचं पोट आहे जे ओबीसी समाजाला आपला लोकप्रतिनिधी या पाठविण्यासाठी आणि त्यांचा हक्क त्यांच्या मागण्या मागण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठवू शकतो आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी या रद्द झालेल्या आहेत। त्यामुळे आता ओबीसी समाजाला जनरलमध्ये उभारून निवडणुका लढावं लागणार आहे। या सगळ्या मागण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाने रस्त्यावर उतरलेला आहे। जोपर्यंत त्यांना मागण्या मिळणार त्यांचा हक्क परत मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठिंबा लावून लढा